नमस्कार मंडळी, मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ पाऊस पडला, त्याच्यामुळे वातावरण थंडगार होतं आणि खूप सुंदर वातावरण झालं होतं. काळेभोर ढग, वा. सकाळचे वाजले 7. मंदार त्याच्या टॅबलेट्स घेतो आहे नेहमीप्रमाणे, ज्या उपाशीपोटी घ्यायच्या असतात आयनसाठी, त्याच टॅबलेट. खूप कडवट असतात. आणि 7ला पाणी येतं, तेसुद्धा माझं भरून झालेलं आहे. इकडे चहा ठेवला आणि सोबत ब्रेड बटर, सगळेजण नाश्ता एकत्र करतो. त्यानंतर माझी उपासना झाली आणि इकडे ना मी सद्गुरूंच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे पुष्पवृष्टी केली होती, तर ते मी देठ ठेवलं होतं, तर ते माझ्या अचानक हेअरबँडला लागून डोक्याला लागलेलं होतं. नंतर माझं लक्ष गेलं तिकडे, तर मस्त वाटलं. त्याच्यानंतर आता मी इकडे बनवते पिठलं आणि चपाती. पिठल्याची सगळी तयारी करून झालेली आहे आणि सोबत पीठसुद्धा मळून झालं आहे आणि सोबत ते 2 हापूस आंबे. असा हा आपला नाश्ता होता सकाळचा. थोडासा हेवी ब्रेकफास्ट असला की मग नंतर दुपारी लेट जरी थोडं जेवण झालं किंवा नुसतं आमटी भात तरी ओके असतं. छान असं पिठलं केलं आहे, चपात्या. त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आंबेसुद्धा कट केलेले आहेत आणि म्हणजे एक एक दोन दोन फोडी खाल्ल्या तरी पण बरं पडतं. चला, मार्केटला जायची वेळ आली आहे. सकाळ सकाळ मला जावंच लागतं मार्केटला काही ना काही आणण्यासाठी. सुंदर असं वातावरण, पाऊस नुकताच पडून गेला होता त्याच्यामुळे मस्त हिरवगार आणि शांत वाटत होतं. उन्हाचा प्रादुर्भाव थोडा कमी होता. चला, मच्छी घ्यायची वेळ. कोळंबी आणि बोंबील घेतले मी. तुम्हाला माहितीच आहे की आम्ही फिश जास्त खात नाहीत, आठवड्यातून एकदा किंवा असं 2 आठवड्यातून एकदा. मम्मी इकडे भावाचं आमच्या हेअर मसाज करते, म्हणजे ऑइल लावून. चला, दुपारच्या जेवणाची तयारी. तर मी आज बनवते आहे कोळंबीचा रस्सा आणि बोंबील फ्राय भात. हे आपला दुपारचा मेन्यू होता. इकडे छान ओल्या वाटण्याची पेस्ट करून कोळंबी शिजवून घेतली थोडीफार. त्याच्यानंतर सगळं मिश्रण त्याच्यामध्ये ॲड करते आणि खरंच मस्त झाली होती कोळंबी. आणि जो मालवणी मसाला पण नवीन करून घेतला होता तो त्याच्यामध्ये ॲड केला होता, तर सुगंध पण फार छान येत होता. आणि सोबतच एक साईडला बोंबील पण फ्राय करत होते आणि मस्त कुरकुरीत असे बोंबे झाले होते, तर मस्त वाटलं जेवण. 3:30 झाले, सगळे थोडं आरामात बसले होते कारण सकाळपासून थोडी कामं होती ती करून. आणि नंतर मग थोडा आराम करून आम्ही बसलो जेवणासाठी. आम्ही सगळेजण एकत्र असं म्हणजे जेवण करतो कारण बरं वाटतं एकत्र जेवणावर. आपण गप्पा वगैरे मारतो, परत आपण आपले विचार एकमेकांसोबत शेअर करतो किंवा दिवसभरात काय काय गोष्टी घडल्या, तर बरं वाटतं एकंदरीत. तुम्ही कशाप्रकारे जेवण करता फॅमिलीसोबत किंवा कसं काय, मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि बरं का मित्रांनो, मम्मी आहे ना इकडे जेवण वाढते, त्याच्यामुळे मम्मीला असं बघताना खूप बरं वाटतं कारण मम्मीच्या कामामुळे मम्मीला फारसा वेळ देता येत नाही आम्हाला. आणि आता मम्मीची सुट्टी पण संपत आली आहे जवळजवळ, तर कुठेतरी एक मस्त वाटतं, एकदम क्षणिक सुख आपण म्हणतो त्याला, बरं वाटतं. चला, हे मंदारचं ताट. आणि मंदारला आज आम्ही म्हणजे भातावर कोळंबीच केली होती, कोळंबीचा रसा, म्हणजे डाळ एक्स्ट्रा केली नाही. मस्त अशा गप्पा वगैरे मारत आम्ही जेवण करत होतो. एकंदरीत जेवण खूप मस्त होतं. संध्याकाळची वेळ, आज मम्मीला म्हटलं मम्मी तू चहा बनव. मम्मीने चहा बनवला आणि सगळ्यांसाठी. पण मम्मी मला वाटते माझ्यासारख्या तेवढा घट्ट चहा बनवत नाहीत, बट सुंदर असतो चहा. हा बाहेरचा व्ह्यू संध्याकाळचा, 5:30 झालेले आहेत. छान असं मोकळं आकाश, निळभोर. आणि काय अजून म्हणणार, हा आमचा बावला कॉर्नरला बसला आहे, तो दिवाबत्ती केली मंदारने. मी तिकडे भांडी घासते थोडीफार जी आहेत चहा वगैरेची. आणि आत्ता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी भांडी घेतली होती सांताक्रूजवरून ती मी सगळी छान ओपन करते, त्यांनी छान पॅक करून दिली होती आणि सगळी भांडी तुम्हाला दाखवतेच. चला, आपण सुरुवात करूया भांड्यांना. आता इकडे हे सगळ्यांना ताटं घेतली होती. हा एक पलिता घेतला होता म्हणजे चपात्या वगैरे भाकऱ्या शेकवण्यासाठी. हा सुंदर असा पलिता आहे, डार्क कॉफी कलरचा. इकडे चहाची गाणी प्लास्टिकची होती आमच्याकडे पहिले, तर मी इकडे आम्ही स्टीलची घेतली आणि त्याला एक लेअर आहे जाळी, म्हणजे आपण जी म्हणतो ती. डबल लेअरची पण होती पण ती आम्ही नाही घेतली. हा छोटासा पलिता भात वगैरे काढण्यासाठी आणि हे थोडासा स्टील जाड आहे त्याच्यामुळे हे बेस्ट वाटलं मला. आणि त्याच्यानंतर ह्या 2 प्लेट्स घेतल्या म्हणजे भाजी वगैरे काढण्यासाठी, एक थोडी मोठी आणि एक त्याच्यापेक्षा थोडी लहान, तर ही साईज आम्हाला परफेक्ट वाटली म्हणून 2 प्लेट्स घेतल्या. ही 2 ताटं जेवण करण्यासाठी, एक लहान एक मोठं, म्हणजे असं जास्त पण मोठ्या ताटामध्ये जेवण करायला नाही बरं वाटत, म्हणजे एकदम नाजूक साजूक खूप बरं वाटतं. तर अशा ही 2 प्लेट्स म्हणजे 2 ताटं घेतली. त्यानंतर चपाती भाकरी शेकवण्यासाठी किंवा मग फिश फ्राय आपलं
वांगी फ्राय वगैरह सगळ्या गोष्टी करण्यासाठी हा जाडसा ॲल्युमिनियमचा तवा घेतला. जेवढा थोड़ा तवा जाड तेवढं म्हणजे आपल्या गोष्टी छान बनतात त्याच्यामध्ये, तर तो घेतला. त्याच्यानंतर एक लहान अगदी कढई घेतली म्हणजे भजी वगैरे फ्राय करण्यासाठी आणि स्पेशली पुऱ्या तळण्यासाठी. सोबतच हा सुंदर असा छोटा आकाराचा झारा घेतला, कारण कसं आहे आत्ता याच्या अगोदर जी भांडी होती ना आमच्याकडे ती फार अशी मोठी वगैरे होती, म्हणजे एकदम जुन्या काळातली, बरीच वर्ष चेंज पण नव्हती केली. पण आत्ता वाटत होतं की वेळ आली आपल्याला चेंज करायला हवं. तर छान अशी जाड कढई छोटी आणि हा मजबूत असा झारा लहान साईजचाच घेतला, कारण कढईप्रमाणेच घ्यायला हवं ना. आणि हे एक छोटंसं पतीर घेतलं आहे आम्ही, म्हणजे एक टोप पण घेतला ना, तर त्यासाठी ह्याची पण लेअर जाड होती थोडीशी. आणि हा तो टोप ज्याच्यामध्ये आपण आमटी वगैरे किंवा डाळ वगैरे बनवू शकतो, त्यासाठी हा एकदम मोठा पण नाही एकदम लहान पण नाही, मीडियम आकाराचा टोप घेतला जेणेकरून आम्ही त्याच्यावर आमटी वगैरे बनवू शकतो. टोपावर ठेवण्यासाठी एक पतीरसुद्धा घेतलं म्हणजे जेणेकरून एक सेट कम्प्लीट होऊन जाईल. ते तांब्याची कढई घेतलेली आहे, कलई केलेली, आणि कारण मंदारला डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याच्यामुळे ही कढई घेणं गरजेचं होतं. आणि इकडे सगळे बेनिफिट्स दिलेत की त्याच्यामुळे काय आपल्या शरीरासाठी फायदा आहे या तांब्याच्या कढईचा. आतमध्ये कलईसुद्धा केलेली आहे. कधी पण तांब्याची भांडी घेताना कलई केलेली असतील स्पेशली जेवणासाठी तीच घ्यायचे. बाहेरून हे पूर्ण तांब्याचं कोटिंग आहे, कोटिंग म्हणजे तांब्याचीच कढई आहे. सो ही मला खूप जास्त आवडली आणि जाड होती एकदम, अशी पातळ आपण नाही बोलू शकत. सो ही बेस्ट वाटली. आता बघूया जेवण करून काय म्हणजे कसं आपल्याला जमतं आहे किंवा कशा गोष्टी बनतायत. तर एकूणच ही सगळी भांड्यांची शॉपिंग आपण केली सांताक्रूजमधल्या मार्केटमधून. तर एकूणच ही भांडी आणि ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओलासुद्धा लाईक करत जा मित्रांनो आणि शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. चला मी भेटते. प्लॅनमध्ये चेंज असा झाला आहे की आज वेळ बनते बिकॉज आपल्याकडे लाया जास्त होत्या, त्याचा यूज पण नाही ना अदरवाइज, म्हणजे भेळशिवाय यूज नाही, तर आज भेळ करतोय आपण. हा नको ना मला नक्की ना, मी भाकरी करते ना नको. तर ताई बघ आता भेळचं सगळं सामान क्रिएट करते. आज जेवणाची फारशी इच्छा नव्हती त्याच्यामुळे काहीतरी हलकं फुलकं म्हणजे भेळच करण्याचा निर्णय घेतला. आणि इकडे कैऱ्यांचं सीझन आहे आंब्यांचं, त्याच्यामुळे कैऱ्या पण ॲडिशन म्हणून. सो मस्त झाली होती भेळ. तुम्ही पण या सगळेजण खायला. एकूणच असा हा व्हिडिओ होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला खूप सारे लाईक करा. बाय बाय, टेक केअर.